गोविंदा रे गोपाळा, गो गो गोविंदा, एक दोन तीन चार हमालपुरातील पोरं हुशार, हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकी असं म्हणत पावसाच्या सरी अंगावर झेलत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा आयोजित भव्य दहीहंडी उत्सव नवी सांगवी येथील कृष्णा चौकात साजरा झाला. राज्यात महिलांवर होत असलेल्या अन्यायाच्या घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत, म्हणूनच माझी बहीण माझी जबाबदारी असा संदेश या दहीहंडीच्या माध्यमातून देण्यात आला, तशी शपथही गोपाळ भक्तांना देण्यात आली. यावेळी आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णी, रात्रीस खेळ चाले फेम प्रिया डे अभिनेत्री प्रिया मराठे, मुरांबा फेम निशाणी बोरुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कलाकारांसह उपस्थित गोपाळ भक्तांनी हिंदी मराठी गाण्यांवर ठेका धरला. पिंपरी शहरातील गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. तब्बल 5 थर लावून दुसऱ्या प्रयत्नात ही दहीहंडी फोडली. ही दहीहंडी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, अमित भाऊ पसळणीकर, धनंजय ढोरे, नगरसेवक गणेश भोंडवे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते. आज ही दहीहंडी होतं ना, ही दहीहंडी घ्यायच्या मागचं उद्दिष्टच हे होतं, माझी बहीण माझी जबाबदारी. आज आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहत असाल, महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, माझ्या माता भगिनी सुरक्षित नाही, माझ्या चिमुकल्याचे मुले सुरक्षित नाही आहेत, म्हणून आज आम्ही ह्या दहीहंडीच्या माध्यमातून ह्या जनतेला आम्हाला एक संदेश द्यायचा होता की ही जनते सरकार कोणाचंही असू, तुमच्यावर किती अन्याय होऊ, पण माननीय पवार साहेबांनी जे महिला आयोग आणलं, जे महिला विधायक आणलं, त्यांना आम्ही कटिबद्ध आहे. भविष्यात महिलांच्यावर कधीही अन्याय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर ह्या नात्याने आम्ही 100% त्यांच्यासोबत असू, हा संदेश आम्हाला द्यायचा होता. आणि महिला भगिनींना एक आम्हाला सांगायचं होतं, तुम्ही ह्या जे भयभीत जीवन झालेलं आहे त्यामधनं तुम्हाला मुक्तता देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहो, तुम्ही कुठली काळजी करू नका, हा संदेश आम्हाला त्यामध्ये द्यायचा होता. त्याच पद्धतीने या चिंचवड विधानसभेमध्ये हे राजकीय व्यासपीठ नव्हतं, म्हणून आम्ही राजकीय भाषणं केली नाही किंवा राजकीय फ्लेक्स लावले नाही, पण दोस्ती काय असते किंवा राजकारणामध्ये दोस्तांचा उपयोग फक्त राजकारणामध्ये न करता दोस्तीच्या जागी ठेवली पाहिजे, राजकारण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, हा संदेश इथल्या जनतेला आम्हाला द्यायचा होता. राजकारणापलीकडे जाऊन आम्ही ही दोस्ती जपण्याचं काम या दहीहंडीच्या माध्यमातून केलेलं आहे. ही दहीहंडी फोडण्याच्या मागे पिंपरी विधानसभेतील म्हणजेच पिंपरी चिंचवड शहरामधील गोविंदा पथक होतं. ते गोविंदा पथक माननीय अमित भाऊ पसरणीकर असतील, सुलक्षणाई शिलवंत असतील, यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला व ते पथकाला इथं आयोजित निमंत्रण देण्यात आलं होतं. त्या गोपालांना मी एवढं सांगू इच्छितो, त्यांनी आज तुम्ही पाहिलं असेल ते चिमुकला एक 5 वर्षाचा मुलगा आज 5व्या दरावर जाऊन लोकांना संदेश देत होता, इथं बलात्कार जे करतात त्यांना इथं शिक्षा केली जाईल, त्यांना माफी नाही, हा संदेश माझा चिमुकला देत असेल तर हा सरकारने त्यांना जागा व्हायला पाहिजे, हाच संदेश आम्हालाही द्यायचा आहे की भविष्यामध्ये तुम्ही महिलांचे संरक्षण केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच ह्या माता भगिनी त्यांना त्यांची जागा दाखवतील. या दहीहंडीनिमित्त माझे मित्र तुषारभाऊ कामठे, प्रशांत सप्पळ असतील, धनंजयभाऊ ढोरे असतील, आमच्या ताई सुलोचनाई शिलवंत असतील, यांनी माझ्याकडे संपर्क साधला. एक मैत्री म्हणून मी या दहीहंडीत सामील झालो. ही दहीहंडी महिला माझी म्हणजे बहीण माझी, माझी बहीण माझी जबाबदारी, बहिणीचं आपण रक्षण केलं पाहिजे, त्यासाठी ही दहीहंडी भरवली होती. हे राजकीय व्यासपीठ नसून ही माझ्या बहिणींची माझ्या मित्रांचं व्यासपीठ होतं, त्याच्यामुळं मला खूप आनंद होतो आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, माझ्या मित्रांना एकच सांगायचं आहे, आपली बहीण आपण सुरक्षित कशी ठेवावी हे आपण इथून पुढं जपलं पाहिजे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली, परंतु सुरक्षित बहिणीचं काय? बहिणीची सुरक्षा आज ज्या पद्धतीने बहिणींवर बलात्कार होत आहेत, अन्याय होत आहेत, पण सरकार मात्र तोंड बंद करून बसलेलं आहे. आणि म्हणून या बंद तोंड केलेल्या सरकारला वाचा फोडण्याचं काम आमच्या राष्ट्रवादीने केलेलं आहे.
या महिला भगिनींना मोकळा श्वास घेण्यासाठी आज इथे भव्य अशा दहीहंडीचं आयोजन केलं होतं आणि त्या भव्य दहीहंडीमध्ये जास्त महिला भगिनींनी उत्स्फूर्त असा सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला आणि त्यांनी अपेक्षाही व्यक्त केल्या की आम्हाला लाडक्या बहिणीची गरज नाही आहे तर आम्हाला सुरक्षिततेची गरज आहे आणि आमचे हे भाऊ सक्षमपणे आमच्या पाठीशी उभे असतील अशी आम्हाला आजच्या या वातावरणातून खात्री वाटते.